हॅलो, हाय. मी हर्षल पाटील, स्वामी विवेकानंद क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. काल तुम्हाला होमवर्क दिलेला होता. तो होमवर्क मी पाच विद्यार्थ्यांच्या नावं येईल, त्या पाच विद्यार्थ्यांनी लेक्चर संपल्यानंतर व्हिडिओ आपलं होमवर्क सबमिट करायचं आहे. पहिलं नाव आहे तुषार धनगर. हा अकुलखेडाचा आहे, कारण की तुषार नावाचे आपले दोन तीन मुलं आहे. वैभव पाटील चिचखेडा, तीन नंबर दिनेश पाटील अंबडनेर, चार नंबर आहे सुमित पाटील लोणी पारोडा तालुका, पाच नंबर आहे हर्षल सपकाळे. हर्षल सपकाळे हा जळगावचा आहे. बघा, काही काही विद्यार्थ्यांचे नाव रिपीट होता. म्हणजे रिपीट म्हणजे कसं, कोणी कोणी दिनेश पाटील नावाचे दोन विद्यार्थी असेल, त्याच्यामुळे मी सांगतोय एकदा रिपीट. तुषार धनगर अकुलखेडा, वैभव पाटील चिचखेडा, दिनेश पाटील अंबडनेर, सुमित पाटील लोणी तालुका पारोडा, हर्षल सपकाळे जळगाव. या पाचही विद्यार्थ्यांनी लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो काल होमवर्क दिलेला होता तो सबमिट करायचा आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. हे पाचच्या पाच विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे. मी हे नाव रद्द करतो. आता लक्षात घ्या, परत हॅलो. आपण परवाच्या दिवशी बघितलं होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलची डेफिनेशन मी एकदा परत पहिल्या पाच मिनिटात तुम्हाला काल काय शिकवलं ते रिपीट करतो. लिनियर इक्वेशन, त्याच्यामध्ये दोन फंडे आहेत, टू व्हेरिएबल पाहिजे आणि त्याची डिग्री वन पाहिजे. त्या दोन लिनियर इक्वेशन मिळून जो आपण त्या दोन लिनियर इक्वेशनचा जो विचार करतो त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. आणि काल आपण बघितलं होतं डिटर्मिनंट. काय बघितलं होतं आपण? डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह कसं करायचं, त्याच्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन बघत असतो आपण, बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. दोन टू थ्री कुठलेही एक घेऊ शकतो आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, आता मी बघा सांगतो. याला म्हणतात आपण डिटर्मिनंट. कालची रिव्हिजन चालू आहे म्हणून फास्ट सांगतोय. याला म्हणतात इलेमेंट. डिटर्मिनंट कधी मी कॅपिटल लेटर मध्ये दाखवतो आणि इलिमेंट आहे स्मॉल लेटर मध्ये. एबीसीडी जर असतं तर स्मॉल लेटर मध्ये. आता याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना मध्ये मायनस ची साइन द्यायची. एक सॉल्व करून दाखवतो. टू इंटू फाईव्ह मायनस थ्री इंटू फोर हे झाला टेन. टू फाय झा टेन अँड थ्री फोर झा ट्वेल्व. आता मोठ्या संख्येमधून लहान संख्या, आता दोन दिवसापासून तेच सांगतो मी, मोठ्या संख्येमधून लहान संख्या सबट्रॅक्ट केल्यानंतर मोठ्या संख्येचं साईन द्यावं. टेन मधून ट्वेल्व गेले उरले टू आणि मोठी संख्येचे साईन मायनस टू. तर आपलं डिटर्मिनंट याचं आन्सर काय मिळालं, ब्याण्णव मायनस टू. हे आपण कालपर्यंत शिकलो होतो, बरोबर. आज आपण वळणार आहोत क्रॅमर्स रूलकडे. क्रॅमर्स रूल मध्ये सर्व काही डिटर्मिनंटवर डिपेंड आहे. क्रॅमर्स रूल वापरून आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशन वापरून प्लस मायनस करून वगैरे सगळं काय काढलं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढत होतो. पण आता आपण यूज क्रॅमर्स रूलचा यूज करून आपण एक्स आणि व्हॅल्यूच्या व्हॅल्यू काढणार आहे. ते कसे, मी आता क्रॅमर्स रूल तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता सध्या आपल्याला डिटर्मिनंट ए दिलेला आहे, बरोबर. सपोज आपण पहिलेच ए घेऊन लिनियर इक्वेशन घेऊ. लिनियर इक्वेशन काय आहे ते बघून घ्या. ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल्स टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल्स टू सी टू. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हा ए वन ए टू सी वन ए टू बी टू सी टू हे काहीतरी व्हॅल्यू आहेत, दोन तीन मायनस फोर वगैरे समथिंग, ते काहीतरी व्हॅल्यू आहेत. मी ते तुम्हाला क्रॅमर्स रूल एक्सप्लेन करण्यासाठी इथे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू असं घेतलेलं आहे. आता बघा, आपण साधा डिटर्मिनंट घेत होतो
त्या डिटर्मिनंट घेत असताना आपण ह्या व्हॅल्यू घ्यायच्या, जशा जशा आपल्याला दिलेल्या राहायच्या त्या व्हॅल्यू डायरेक्ट त्या व्हॅल्यू घ्यायच्या. आता ए वन जसा तसा लिहिला, ए टू, बी वन आणि बी टू हे जसं तसं आलं, यांचं आपण सॉल्व कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ए वन इंटू बी टू मायनस ए टू इंटू बी वन अशा पद्धतीने आपण यांनी हे सॉल्व करायचं खाली, बरोबर. हे असं सॉल्व करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर सबट्रॅक्शन करायचं, परत मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर आलं ते लिहायचं. मग आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, डी एक्स ची. अशा वेळी काय करणार आपण, एक्स सोबत जो व्हेरिएबल अटॅच असेल, इथे व्यवस्थित लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे हा, हे जर लक्षात आलं तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणं एकदम सोपं जाईल. इथे एक्स दिलेला आहे, तर एक्स व्हेरिएबल हा ए वन आणि ए टू ला अटॅच आहे, बरोबर आहे का नाही. मग आपण काय करायचं, ए वन आणि ए टू जो आहे तो या ठिकाणी कट करायचा, जिथे ए वन ए टू असला तिथे सी वन सी टू लिहायचा, म्हणजे इज इक्वल टू च्या तिकडची तिकडच्या साईडच्या सी वन सी टू आणि बी वन बी टू जसं तसं लिहायचं. एकदा परत लक्ष द्या, डीएक्स काढायचं आहे म्हणून एक्स सोबतचे जे व्हेरिएबल होते मी ते रिमूव्ह केले आणि तिथे सी वन सी टू ची व्हॅल्यू काय केल्या, वाढा न पुट केल्या, मग ते आपल्याला इक्वेशन कसं मिळेल, सी वन बी टू मायनस सी टू बी वन आलं लक्षात. अशा पद्धती मग मी नंतर अजून काय केलं, एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही अरेंजमेंट आपण केली. परत एकदा सांगतो, एक्स सोबत जे एक्स व्हेरिएबल सोबत ज्या व्हॅल्यू अटॅच असल्या त्या इथून रिमूव्ह करायच्या, त्या रिमूव्ह झाल्यानंतर सी इज इक्वल टू तिकडच्या साईडच्या म्हणजे आरएचएस साईडच्या सी वन सी टू इथे पुट करायचं आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मध्ये मायनस साईन द्यायची आणि ते आन्सर इथे खाली द्यायचं. आता जसं मी एक सोबत केलं मी तसं वाय सोबत करतो, डी वाय. आता काय करेल, वाय सोबत कुठले व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल सोबत कुठले अटॅच आहेत, बी वन बी टू, मग मी इथे बी वन आणि बी टू रिमूव्ह करेल आणि तिथे सी वन सी टू टाकेल. आता माझं ए वन ए टू जसं तसं आलं, पण ए वन ए टू जसं तसं आल्यानंतर माझ्यासोबत वाय व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल सोबत बी वन बी टू आहे, बी वन बी टू मी रिमूव्ह करेल आणि त्या ठिकाणी सी वन सी टू टाकेल. आणि हे टाकल्यानंतर ए वन सी टू मायनस सी वन ए टू हे असं येईल आणि हे सॉल्व करायचं. आता सर तुम्ही म्हणणार, सर तुम्ही ते एवढं शिकवलं डीएच आणि डी वाय, मग याच्यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू कुठे मिळाली, तिथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाल्यात आम्हाला, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला हे वरती दिलेला क्रॅमर्स दादांनी. तर एक्स व्हॅल्यू काढण्यासाठी हा जो डीएक्स आहे, ह्या डीएक्सची जी आन्सर येईल ते डीएक्स डिवाइड बाय डी, आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी डी वाय डिवाइड बाय डी हे मल्टिप्लिकेशन करायचं, मग आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू मिळते. परत एकदा एक्सप्लेन करतो, आपल्याला लिनियर इक्वेशन क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं राहील, लिनियर इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, मग तुम्हाला सॉल्व काय करायचं, तुम्हाला एक्स आणि व्हॅल्यू, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट मेथड वापरायला लावली त्यांनी. मग डिटर्मिनंट मेथड वापरताना क्रॅमर्स रूल येतो. क्रॅमर्स रूल काय म्हणतो, ह्या फॉर्म्युले हे बघून सगळे एक्सप्लेन केलं, क्रॅमर्स बघून. मग क्रॅमर्स बघून म्हणणं असं होतं, ज्या ठिकाणी एक्स काढायचं आहे ना, एक्स सोबत जे व्हेरिएबल अटॅच असतील, सॉरी एक्स व्हेरिएबल सोबत ज्या व्हॅल्यू अटॅच असतील त्या रिमूव्ह करायच्या आणि इजिक्वल्स टू तिकडच्या साईडला म्हणजे आरएचएसच्या ज्या साईडला ज्या व्हॅल्यू असतील त्या एक्सच्या ठिकाणी पुट करायच्या, म्हणजे ए वन ए टू च्या ठिकाणी आपलं काय आलं, सी वन सी टू. आणि डी वायचा बी तसंच करायचं. आता वायच्या ठिकाणी आपला बी वन बी टू होता, वाय सोबत बी वन बी टू, मग मी बी वन बी टू हा रिमूव्ह करून तिथे सी वन सी टू टाकला, त्यांचं क्रॉस मल्टिफिकेशन केलं. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मी हा डी एक्सची जी आन्सर लिहिते ते वरती लिहिल आणि हा डीची जी व्हॅल्यू येईल ती मी खाली लिहिल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर मिळेल ते एक्सची व्हॅल्यू मिळेल. कळलं? आता वायचं बी सेम तसंच. हा झाला तुमचा प्रॉपर क्रॅमर्स रूल. कळलं? मी आता याच्या पुढे घेतो, कोणाला फोटो काढायचा असेल, स्क्रीनशॉट काढायचा असेल काढा, मी तुम्हाला पीडीएफ ही अपलोड करणारच आहे, नो टेन्शन. आता याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. काल विद्यार्थ्यांचे मॅसेज आले होते, सर आम्हाला ते समथिंग क्वेश्चन तुम्हाला फ्रॅक्शनचं जे ते जमलं नाही, मी ते तुम्हाला सॉल्व करून दाखवतो कसं सॉल्व करायचं ते, त्याच्यानंतर आपण कॅमरा सुरू करायचो.
ते एक्झाम्पल होतं फ्रॅक्शनचं, तीन नंबरचं प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1, त्याच्यातलं तीन नंबरचं ते एक्झाम्पल. ते एक्झाम्पल असं होतं, ते होतं फ्रॅक्शनमुळे. काही विद्यार्थ्यांना जमलं पण असेल नो प्रॉब्लेम, पण काही विद्यार्थ्यांना जमलं नाही त्याच्यामुळे मी घेतो ते. 7/3 वाय डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 2 1 डिवाइड बाय अशा पद्धतीचं. आता आपल्याला युजुअल माहिती आहे काय करायचं असतं, आपण याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 7 डिवाइड बाय 3 इंटू 1/2, एकदम इझी हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. परमनंट आपली साईन कुठली असते, निगेटिव्हची, निगेटिव्ह साईन दिली. त्याच्यानंतर 5/3 जसं असतं असा, इकडे लक्ष द्या, घरात लक्ष देऊ नका, पहिले इकडे लक्ष द्या. हे कन्सेप्ट एक बाळांनो, या जर तुमच्या लक्षात आल्या ना तर खूप पुढे तुम्हाला ग्रॅमर सूल सॉल्व्ह करताना फायदा होईल. मी 5/3 दिला, त्याच्यानंतर इंटू केला 3/2. आता आपल्याला पुढचं जमलं सर्व काही बघा, 7 1 7, 3 2 6 मायनसची साईन जशीच तशी, 5 3 15 अँड 6 2 3 2 6. मग आपला डिनॉमिनेटर कसा आला रे बाळांनो, सारखा. मग डिनॉमिनेटर जर सारखा आला तर आपण त्याला एकच घ्यायचं, जसं तसा 7 - 15. 7 - 15, आता 2 दिवस झाले लेक्चरला. हे लेक्चर स्टार्ट करताना आधी पण मी सांगितलं, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. खूपच विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मिस्टेक होतात, काही विद्यार्थ्यांना जमून जातं, पण काही विद्यार्थ्यांना हेच जमत नाही एक्झामला. काय करावं, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होत नाही. मग आपण काय करतो, माझा रूल म्हणजे परमनंट रूल, मोठी संख्येमधून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. जसं मायनसचा मायनस, 15 मधून 7 गेला, उरले किती, 8 डिवाइड बाय 6 आलं, डिवाइड बाय 6. मग आता ह्या 8/6 ला परत 2 ने भाग जातो, काय तर मायनस साईन आलं बरं, मायनस साईन. 4/3 हे लक्षात ठेवा, आलं लक्षात. हे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे. आता मी तुमचं याचा फोटोकडे असेल लिहायचं असेल लिहून घ्या, पुढचं एक्झाम्पल घेतो. मी तुम्हाला स्टार्टिंगला शिकवला क्रॅमर्स रूल, एक्सची व्हॅल्यू कशी काढायची, वायची व्हॅल्यू कशी काढायची, तो होता क्रॅमर्स रूल. मी आता तुम्हाला क्रॅमर्स रूलच्या रिलेटेड जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल घेणार आहे. आपण डायरेक्ट एक्झरसाइज मधलं घेऊ. आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल चांगल्या पद्धतीने कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे काय नाही. पहिलंच एक्झाम्पल येतो डायरेक्ट, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट हे दोन इक्वेशन दिलेले असतील, तुम्ही डायरेक्ट हे दोन इक्वेशन लिहायचे, त्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 द्यायचं डायरेक्ट. युजुअली काय मुलं काय करतात, डायरेक्ट डी एक्स डिटर्मिनंट घेता, डीएक्स डीवाय घेतला की नंतर एक्स ची व्हॅल्यू डीएक्स डिवाइड बाय डी आणि वाय ची व्हॅल्यू डीवाय डिवाइडेड बाय डी असं करतात. त्याच्यामुळे त्यांचा जो एक मार्क असतो ना, एक किंवा अर्धा मार्क, तो डायरेक्ट कट होतो. त्याच्यामुळे याला अर्ध मार्क दिलेला असतो, गिव्हन इक्वेशन लिहायला. त्याच्यामुळे हे गिव्हन इक्वेशन एक्झामला जसं तसं लिहायचं. मी काय केलं, आता मला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना मी कोणासोबतच्या व्हॅल्यू घेतो, पहिले व्हेरिएबल सोबतचा. साधा डी सॉल्व्ह करत असताना व्हेरिएबल सोबतच्या व्हॅल्यू घेतला, 3 - 4 मायनस साईन घ्यायची वाढांनो. ज्या वेळेस आम्ही ऑफलाईन क्लास घ्यायचो, ऑफलाईन साईन क्लासला विद्यार्थी मायनस साईन सोडून द्यायचे, पण यावेळेस मायनस साईन सोडायची नाही, तिथे बी सोडायची नव्हती. पण आता हा 4 जसा तसा 3, कारण की मायनस साईन जर सोडली तर आपलं पूर्ण आन्सर चुकत येतं आणि आपला कॉन्फिडन्स एक्झाम मध्ये लो होतो. 3 3 9, 4 4 16. आता मायनस आपली परमनंट साईन, हा मायनस वेगळा, 16. ओ माय गॉड, विद्यार्थ्यांना प्रश्न येईल, आता मायनस मायनस आलं, आता हा भाऊ काय करेल. अरे काहीच नाही, एकदम सोपं आहे. मायनस मायनस जर साईन जवळ आल्या तर त्यांचं काय होतंय बाळांनो, प्लस. एका साईडला मी लिहून देतो, मायनस मायनस जर साईन आल्या तर त्यांचं प्लस होतं आणि प्लस मायनस साईन आल्या तर त्यांचं मायनस होतं.
हे व्यवस्थित लक्षात ठेवा हां, हे बेसिक रूल आहे, हे जर लक्षात राहिले तरच तुम्ही पुढचं एक्झाम्पल सॉल्व करणार, अदरवाइज जमणार नाही. आता बघा हे झाले 25, हे मी पुढे सॉल्व करायला हवं होतं. ठीक आहे, याचा आन्सर आला 25. आता आपल्याला काय काढायचं आहे, डीएक्स. डीएक्स काढायची मी तर मी काय सांगितली, एक्स सोबत जे व्हेरिएबल अटॅच आहे, सॉरी एक्स व्हेरिएबल सोबत ज्या व्हॅल्यू अटॅच आहेत त्या रिमूव्ह करायच्या आणि आरएचएस च्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या. 10 हे त्याला 5 मायनस 4 जसं तसा मायनस 3 एज इज. मी काय केलं, 10 आणि 3 चं काय करतो बघा ना, मल्टिप्लिकेशन 10 × 3. आता डायरेक्ट करायची का असं परत परत यायला, आपल्याला डायरेक्ट सवय लागेल पाहिजे. एक्झाम मध्ये 10 × 3 = 13 मायनस महिन्याची संख्या जशीच तशी आणि 5 × 4 = 20 एडिशन 30 मायनस मायनस होतो प्लस, मी प्लस लिहिला 20, आन्सर आला 50. आता तसंच डीवाय. आता मी हा डिटर्मिनंट बघायचा बरं, आपल्याला याच्यातून निघायचंय हा डिटर्मिनंट बघायचा. 3 as is 4 b as is 1. आता वाय सोबत ज्या वाय व्हेरिएबल सोबत ज्या व्हॅल्यू वाटायचे त्या कट रिमूव्ह करायच्या आणि 10 आणि 5 टाकायच्या आर एच एस साईड. 5 × 3 = 15 मायनस 4 × 10 = 40 बरोबर. याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळतं 25. आपल्याला आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एक्स चा फॉर्म्युला काय आहे, डीएक्स डिवाइड बाय डी. डीएक्स ची व्हॅल्यू काय आलेली आपली 50 टाकली, डी ची व्हॅल्यू काय आलेली होती आपली 25 टाकली, उत्तर काय मिळालं तुम्हाला. तसंच वाय ची व्हॅल्यू काढायची, वाय ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो, डीवाय डिवाइड बाय डी. डीवाय ची व्हॅल्यू काय आहे 25. बघा इथे मोठी संख्येची साईन यायला पाहिजे, इथे मायनस यायला पाहिजे, सॉरी मायनस 25 आणि 25 इथे आपल्या 25 × 25 − 1 असा मायनस 1 व्हायचं काय आलं रे बाळांनो, मायनस 2. आता इथे खाली लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, आन्सर लिहिताना कसं लिहायचं, त्याला पण एक स्टेपचा अर्धा मार्क असतो बरं, ते विसरायचं नाही कधीच. सोल्यूशन एक्स वाय, एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली 2 आणि वाय ची व्हॅल्यू काय आली आपली −1 या अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता मागे आपण लिनियर इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला सध्या हवं लागत होतं सर्वांनी लिहायलाच पाहिजे आणि त्यावेळ. आता जर अजून आपलं कन्फर्मेशन नसेल की आपलं उत्तर बरोबर आणि चुकीचं, ह्या व्हॅल्यू दोघी घ्यायच्या ह्याच्यात पुट करायच्या आणि डायरेक्ट आपल्याला इकडची आर एच एस ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे. कळलं एवढं. हा झाला तुमचा क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मधलं इक्वेशन नंबर 3 मधलं होतं हे पहिलं एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल होत. त्याच्यानंतर आता मी घेणार आहे एक्झाम्पल नंबर 3 घेऊ आपण. हे सर्वांनी लिहायचं असं मस्त सिस्टमॅटिक लिहायचं. आपल्या इथे जागा कमी असल्यामुळे आपण थोडी ऍडजस्टमेंट करतो, समजून घ्या ते. आता पुढचं एक्झाम्पल जे होमवर्कला दिल मी ते हे याच्यासारखेच राहतील, ते एकदम सोपे सोपे. आता हा रोल तर सगळ्यांच्या लक्षात आलाच नाही, तर दुसरं तिसरं काहीच करायचं नाहीये, फक्त आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. फॉर्म्युले लक्षात ठेवायची बी गरज नाही, एक्स चे रिलेटेड एक्स, वाय चे रिलेटेड वाय. आता बघा एक्झाम्पल घेतोय मी, एक्झाम्पल नंबर 3, एक्स प्लस 2 वाय इज इक्वल्स टू −1 इंटू एक्स मायनस 3 वाय इज इक्वल्स टू 5. मी काय करतो एक्झाम मध्ये याला इक्वेशन नंबर 1 देतो, याला इक्वेशन नंबर 2 देतो, फटाफट आता एकदम फास्ट लक्षात द्या. मी पण एकदम बारे करतो डी. डी सोबत आपण कसल्या व्हॅल्यू घेतो रे, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. डी सोबत कसल्या व्हॅल्यू घेतो आपण व्हेरिएबलच्या, 1 2
आर टू जसास तसा मायनस साइन घ्यायचे मायनस थ्री डीएक्स काय घेतो आपण डीएक्स सोबत जे एक्स सोबत व्हेरिएबल सोबत ज्या व्हॅल्यू त्या रिमूव्ह करून आर एच एच व्हॅल्यू टाकतो मायनस इलेव्हन ट्वेल्व या व्हॅल्यू जसास तसा टू मायनस थ्री डीवाय सोबत काय घेतो रे वाढा आपण वायच्या व्हॅल्यू रिमूव्ह करतो वन टू जसास तसा वाय सोबत कुठल्या वाय व्हेरिएबल सोबत टू आणि मायनस थ्री होता ते रिमूव्ह केलं मायनस वन आणि ट्वेल्व काय तिथे पुट केलं आता हे सॉरी आता हे सगळ्यांना जमायलाच पाहिजे काल पण शिकवलं होतं आज पण शिकवलं स्टार्टिंगला काय करतो मी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस थ्री वन जा मायनस थ्री मायनस थ्री साईन आपली जशीच तशी टू टू जा फोर मायनस मायनस होता प्लस व्यवस्थित लक्ष द्या मायनस मायनस होता प्लस हे झाले प्लस सेव्हन मोठ्या संख्येची साईन मायनस सेव्हन मायनस मायनस होता इथे कट मायनस गुणाकारामध्ये व्यवस्थित लक्ष द्या ज्या वेळेस पहिलं लेक्चर घेतलेलं आहे काल परवाच्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं हे रूल गुणाकार कसा करा मल्टिप्लिकेशन कसं करावं मल्टिप्लिकेशन करताना जर दोन निगेटिव्ह साईन आले तर कट करावे जर हे इथे कळत नसेल तर मागचा वेळ पहा तिथे बघा व्यवस्थित लक्ष द्या थ्री वन जा थ्री मायनस मायनस साईन डायरेक्ट कट ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर आन्सर आलं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली ट्वेंटी सबस्ट्रॅक्ट केली ट्वेंटी वन मोठ्या संख्येची साईन मायनस ट्वेल्व वन जा ट्वेल्व मायनस साईन ही मायनस साईन इथली टू टू जा टू वन जा टू आलं आन्सर ट्वेल्व प्लस आता मायनस मायनस काय होतं बाळा नऊ प्लस ट्वेल्व प्लस टू फोर्टीन मग आपल्याला एक्स काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू फॉर्म्युला काय डीएक्स डिवाइड बाय डी डीएक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला डीएक्सची व्हॅल्यू काय मिळाली ट्वेंटी हा एकपन्न पॉईंट लक्षात ठेवा विद्यार्थी एक्झाम मध्ये घाई करतात एकदम फास्ट असतात त्याच्यामुळे ते काय करतात डीवायची जी व्हॅल्यू आली ती इथे पुट करून देतात नजर चुकीने होतं असं मी नाही सांगितलं की तुमच्याकडून होतात चुक नजर चुकीने असं होतं की डीवायची व्हॅल्यू आपण इथे पुट करतो आणि ही व्हॅल्यू खाली पुट करतो असं चुकीने पण करू नका ज्याची त्याची व्हॅल्यू ज्याच्या त्याच्याच प्लेसला पुट करा डीएक्सची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी वन मी मायनस ट्वेंटी वन जशीच तशी पुट केली डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस सेव्हन मी मायनस सेव्हन पुट केली मायनस मायनस साईन गेट कॅन्सल आन्सर आलं थ्री आन्सर थ्री कसं काय आलं सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला वायची व्हॅल्यू काढताना डी वाय डिवाइड बाय डी डीवायची व्हॅल्यू काय आलेली राखी फोर्टीन फोर्टीन लिहिली डीची व्हॅल्यू काय मायनस सेव्हन मायनस सेव्हन जशीच तशी लिहिली आता बघा मायनस हे एक्झाम्पल सॉल्व करायचं जसं तसं एक्झाम्पल आलं आपलं एक्स बरोबर आलंय आन्सर आता पुढचे तुम्हाला काही दोन नुकल्या राहतील अजून काही एक दोन हार्ड आहे त्याची मी अरेंजमेंट तुम्हाला करून सांग हे लिहायचं असेल लिहून घ्या आणि ज्याला व्हिडिओ स्टॉप करून लिहायचं असेल त्यांनी देखील लिहू शकतात पॉज करून लिहायचं असेल त्यांनी बी लिहू शकतात पुढचं एक एक्झाम्पल घेतो मी मी तुम्हाला बोललो होतो की तुमचे ग्राफचं जे चॅप्टर आहे याच्यानंतर गेल बो ह्या टॉपिक नंतर तर ते आपण ग्राफचं जे चॅप्टर आहे ते सगळ्यात सोपं आहे त्याच्यासाठी ग्राफ बुक लागेल ग्राफ बुक तुम्ही आणून ठेवा हे आपण हे चॅप्टरचं जे शेवटचं जे लेक्चर आहे ते शेवटचं लेक्चर आपण ग्राफवर घेऊ आता सिक्स नंबरचे त्याच्यात फ्रॅक्शन दिलेले आहेत काय कोणाला प्रॉब्लेम आहे ते घेतो मी एच डब्ल्यू ला घेऊन घ्या क्वेश्चन थ्री मधलं एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल नंबर फाईव्ह
एक्झाम्पल नंबर सिक्स मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतो. ते राही ना होमवर्क लिहिलं अजून. एक्झाम्पल नंबर सिक्स काय म्हणतो, एक्झाम्पल नंबर सिक्स, टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू टू आणि एक्स मायनस वाय बाय टू इज इक्वल्स टू वन बाय टू. हो काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आता इथे करायचं काय. एकदम सोपं आहे रे. काय करायचं इथे, फ्रॅक्शनला म्हणजे घाबरायचं नाही, याला इक्वेशन नंबर वन द्यायचं. हा जो फ्रॅक्शन आहे डिवाइडला काय दिसतोय टू, या इक्वेशन टूला मल्टीप्लाय करेल मी, मल्टीप्लाईंग इक्वेशन टू बाय टू. दोन्ही मल्टीप्लाय, मी टू ने मल्टीप्लाय केलं टू एक्स, मी टू ने मल्टीप्लाय केल्यानंतर हा टू वाय डिवाइड बाय टू इज इक्वल्स टू वन बाय टू डिवाइड इंटू टू. काय करतो, हा टू हा टू गेट कॅन्सल, टू टू गेट कॅन्सल, माझं मिळालो इक्वेशन टू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू वन. इक्वेशन नंबर आला हे थ्री, आलं ना पेक्षा इक्वेशन नंबर आला आपलं थ्री टू एक्स. थोडी चुकी झाली रे, इथे प्लस आहे, मी तेच म्हणतो काहीतरी चुकी झाली म्हटलं, इथे साईन प्लस आहे ना. प्लस असो मायनस काहीच फरक पडत नाही. कोणी कोणी एक्झाम्पल मध्ये माझ्या गुण घेताना प्लस मायनस होतेच ते चुकी, मायनस साईन घेऊ आपण जी असेल ती. माझ्या नोट्स मध्ये घेताना घेतलेली प्लस एक्झाम्पल कदाचित बुक मध्ये असेल मायनस. आता आपण मायनस ने सॉल्व्ह करू. आपल्याला डी काढायचा आहे, डी कसं काढतो आपण. आता व्हेरिएबल सॉल्व्ह करताना आपण हे सेकंड नंबरचं घेऊ का, नाही, कारण की हा फ्रॅक्शनचा पार्ट होता, फ्रॅक्शनचा पार्ट मी घेणार नाही. घेताना मी इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर काय घेईल टू घेईल. आता एक सोबत व्हेरिएबल टू, वाय सोबतचा थ्री, तसंच एक्स सोबतचा टू, वाय सोबतचा मायनस वन, तसंच डी एक्स घेताना कसं घेईल, एक्स सोबतचे जे त्यांना रिमूव्ह करून मी आर एच एच च्या व्हॅल्यू पोट करेल टू वन थ्री मायनस वन. आणि डी वाय चं काढताना, डी वाय चं काढताना कसं करणार आपण, वाय सोबतच्या व्हॅल्यू रिमूव्ह करू, टू जसं तसा हा देखील टू आला जसं तसा, हा जो थ्री आणि मायनस वन आहे त्याच्या बरोबर आपण काय लिहू टू आणि वन. का लिहिणार आहे बाळांना आपण, कारण की आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची म्हणून. आता सॉल्व्ह करू आपण, टू वन जर टू मायनस चा टू जसं तसा, मायनस साईन असल्यामुळे मायनस साईन आली, आपली मायनस साईन परमनंटची, थ्री टू जर सिक्स, मायनस मायनस होतो प्लस, सिक्स प्लस टू एट, मोठ्या संख्येची साईन मायनस. तसंच मायनस त्याच पद्धतीने टू मायनस वन मायनस टू मायनस थ्री वन जा थ्री, मायनस मायनस होता प्लस, झाले हे फाईव्ह, मोठ्या संख्येची साईन मायनस. तसंच डीवाय, डीवाय काढू कसं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू वन जा टू, टू टू जा फोर, आन्सर आलं मायनस टू, आन्सर आलं मायनस. त्याच्यानंतर मी आता काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एक्सचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती, डीएक्स डिवाइड बाय डी. डीएक्सची व्हॅल्यू काय पुट दिली, काढलेली आपण मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह व्हॅल्यू पुट करायची. डीची व्हॅल्यू काढलेली आपण मायनस एट, मायनस मायनस गेट कॅन्सल, फाईव्ह डिवाइड बाय एट. वायची व्हॅल्यू आली आपली डी डिवाइड बाय डी, डी डीवाय डिवाइड बाय डी, डीवायची व्हॅल्यू मायनस टू, डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती मायनस एट, टू बाय एट, परत त्याला भाग जाऊ शकतो टू ने म्हणजे वन बाय फोर, असं आन्सर. आता याच्यामध्ये मग सोल्युशन लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, थ्री डॉट सोल्युशन एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू फाईव्ह बाय एट कॉमा वन बाय फोर, अशा पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो म्हणजे काय लिहायचं जे. इथपर्यंत कळलं असेल सर्वांना,
करू मी रफ करतो हा आता आपण याच्या पुढचं एक्झरसाइज जी प्रॅक्टिस सेट आपला 1.3 ते कम्प्लीट होतो. मी काही एक्झाम्पल इथे घेत नाही, याचा उद्देश असाच की ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करायला पाहिजे. जर मी इथे सर्व एक्झाम्पल घेत गेलो तुम्हाला घरी प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला येतं की नाही तुम्हाला स्वतःला तपासायचं असेल तर ते एक्झाम्पल सॉल्व करा, नसेल तर मग मेसेज करा. आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा, ते सॉल्व करून तशी मी तुम्हाला पीडीएफ टाकेल. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्व गणित पण पीडीएफ केव्हा टाकेल होमवर्क तुमचा सबमिट झाल्यानंतर पीडीएफ टाकण्यात येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल तुम्हाला सर्व एक्झाम्पल सॉल्व केले. आणि जी माझी जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व करून ठेवलेले आहेत. आता आपण उतरणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिनियर इक्वेशन. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय अझ्युमिंग मेथड. हँडरायटिंग समजून घ्या. आता अझ्युमिंग मेथड म्हणजे काय बाळांनो? आपण आतापर्यंत एक्स आणि वाय सरळ सरळ एक्झाम्पल बघत होतो, पण आता तुम्हाला जर विचारण्यात आले टू एक्स मायनस एक्स प्लस वाय मायनस फाईव्ह एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू टेन अशी एक्झाम आली, एक्झाम्पल आलं, तर तुम्ही यावेळी काय करणार? तुम्हाला हे कळणार नाही की आपण सॉल्व कसं करायचं. त्याच्यासाठी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक मेथड दिलेली आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिनियर इक्वेशन अझ्युमिंग मेथड. मग आपण त्यांना अझ्युम करायचं. असं जर एक्झाम्पल आलं तर मग अशा वेळी काय करायचं, आपण हा जर एक्स प्लस वाय याचं रूपांतर कसं करतो, आपण टू इंटू वन डिवाइड बाय एक्स प्लस वाय हे साधं साधे बरं आहे लक्षात यायला पाहिजे, कारण की हा एकमेकाचा मल्टिप्लिकेशन असतो. टू इंटू वन एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू टेन असे समथिंग एक्झाम्पल येतील. हे एक्झाम्पल माझ्या मनाने घेतलेलं आहे. सो आपण काय करणार आहे मग इथे, आता इथे देताना याला काय पुट करायचा, एम पुट करा, कारण की एक जर पुट केला मग हा एक सांगतो एकत्र येईल म्हणून मी एम पुट केला, कारण की आपल्याला अजून करायचं आहे काहीतरी व्हॅल्यू अजून करावी लागेल आपल्याला. मी काय केलं, वन बाय एक्स मायन एक्स प्लस वायला एम पुट केलं आणि एमचं काय पुट केलं, वन बाय एक्स मायनस वाय बरोबर. कारण की आपण जर हे पुट केलं तर आपल्याला इक्वेशन सॉल्व करायला सोपं जाईल. मी काय केलं रे बघा, एम एक्स वन बाय एम एक्स प्लस वायच्या ऐवजी काय पुट करत एम, मग टू जसं असतं सांग इन टू एम ही मायनस साईन परत टू सॉरी फाय 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 आणि इन टू हा जो याला काय म्हणलं आपण एक्स मायनस वायला एन एन इज इक्वल्स टू टेन. आता तुम्हीच सांगा आपण पहिल्यापासून असे पाहत आलोय हे आपल्याला सॉल्व करायला इझी जाईल काय, इझी जाईल हे बघूनच आपल्याला याच्यासारखं वाटतं की अरे सॉल्व करता येईल आणि करता येईल. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, याचं रूपांतर आपल्याला कशात तरी करतावा म्हणून ही मेथड वापरलेली अझ्युमिंग मेथड, काहीतरी अझ्युम करायचं त्याला, त्याचं रूपांतर अशामध्ये आणायचं मग ती मेथड वापरायची. आणि मग आपलं लिनियर इक्वेशन जसं आपण पहिले एक्झरसाइज प्रॅक्टिस ऍट 1.1 मध्ये सॉल्व करत होतो तशा पद्धतीने सॉल्व करायचं. कळलं इथपर्यंत? आपण ना एक्झाम्पल एक्झाम एक्झाम्पल सॉल्व करू ना, तेव्हा तुम्हाला चांगलं लक्षात येईल. जर तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही विचारा, म्हणजे आता तुम्ही कमेंट करून विचारू नका, ते कमेंटला नका टाका, पण आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपला मला ग्रुपवर मेसेज टाका, सर असं असा प्रॉब्लेम आहे कसा सॉल्व करायचा. मी आता एक एक्झाम्पल घेतो, पहिलंच एक्झाम्पल घेतो समजण्यासाठी. टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल्स टू 15 कॉमा 18x प्लस 5y इज इक्वल्स टू
आता काय करणार हा जो न्यूमिनेटरचा आहे डिनॉमिनेटरला एक्स आहे डिनॉमिनेटरला वाय मग आपल्याला हे सॉल्व करताना खूप किचकट पडत मी त्याच्यासाठी आपल्याला अजून मेथड मी काय करतो पुट वन बाय एक्स इज इक्वल्स टू यम आणि वन बाय वाय इज इक्वल्स टू यन एकदम सोपं पुट करायचं फक्त व्हॅल्यू तिथे वन बाय एक्स ची व्हॅल्यू यम आणि वन बाय वाय ची व्हॅल्यू यन मग मी काय केलं टू वन बाय एक्स च्या ऐवजी काय आपला यम आणि मी जर आपल्याला जागा पुरायला पाहिजे तो टू यम मायनस एन जशीच तशी हा थ्री जसाच तसा वन बाय वाय च्या ऐवजी आला आपला यन इक्वेट इज इक्वल्स टू 50 इक्वेशन नंबर वन गिवन मध्ये हे देखील लिहायचंय तुम्हाला क्वेश्चन पेपर आन्सर पेपर मध्ये हे देखील लिहायचंय मग आता ही व्हॅल्यू 18 जसा तसा वन बाय एक्स ची आपण काय पुट करतोय यम प्लस साईन थ्री प्लस फाय जसा तसा आणि वन बाय वाय चा यन 77 इक्वेशन नंबर काय झालं बाळानं आपलं इथपर्यंत आलो सोबत सर्वजण आहात सोबत इथपर्यंत आलो आपण इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू पर्यंत बरोबर बरोबर मग आता आपल्याला असे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी व्हेरिएबल काय करावं लागतं तरी सारखे मग आता ऑलरेडी इथे प्लस मायनस आहे मग मी इथे इनटू इक्वेशन मल्टीप्लाय करतो मल्टीप्लाय करावं लागेल याला 5 ने आणि याला 3 ने ते करण्यापेक्षा आपण फक्त इक्वेशन वनला 9 ने मल्टीप्लाय करू शकतो मी काय केलं मग मल्टीप्लाय आता याच्यात मी दोन पद्धत असतात बरं तुम्ही इक्वेशन वनला 5 ने मल्टीप्लाय करू शकता इक्वेशन टूला 3 ने मल्टीप्लाय करू शकता तर मी सोपी मेथड वापरतो किचकट झालं चालेल पण विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे मल्टीप्लाईंग इक्वेशन वन बाय 9 का 9 का 9 कारण की आपल्याला एक कट करावं लागेल म्हणून मी काय केलं 18 सहित 18 जर 9 2 शी 9 ला मल्टीप्लाय केलं तर इथे काय येईल 18 येईल म्हणून मी हा इक्वेशन 1 ला 9 ने मल्टीप्लाय केलं 18 यम 27 यम आणि 15 9 चा 135 हे लिहिलं आता आपलं इक्वेशन हे आलं 3 आपल्याला काय करायचंय मग इक्वेशन आता इक्वेशन 3 मधून इक्वेशन वाय काय करायचंय सबस्ट्रॅक्ट करायचंय मी काय करतो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन सर 2 नाही येणार हा 2 इज इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन इक्वेशन 3 मी लिहिलं म्हणजे काय ते इक्वेशन 3 18 यम मायनस 27 यम इज इक्वल्स टू 135 आणि इक्वेशन 2 18 यम प्लस 95 यम इज इक्वल्स टू 76 मग मी सबस्ट्रॅक्ट करतो ज्या वेळेस आपण सबस्ट्रॅक्टची साईन लावतो प्लसची साईन मायनस होते बरोबर प्लस 18 यम मायनस 18 यम डायरेक्ट कट आता मायनस साईन झाली मायनस मायनस किती झाले प्लस मोठ्या संख्येचे साईन मायनस 27 प्लस 5 7 प्लस 5 2 132 इज इक्वल्स टू 135 मधून 77 गेले आता बघा ते मी सांगतो काही काही विद्यार्थ्यांना नाही ते प्रॉब्लेम क्रिएट होते 135/77 सॉल्व कसं करायचं याच्याकडून एक घ्यायचा माथ्यावर एक द्यायचा 15 मायनस 7 उरले किती 8 3 मधून 8 जातात का नाही म्हणून या रोकडून एक घेतला 13 झाले 13 मधून 8 गेले उरले किती 5
म्हणजे इथे किती आले 58 किती आले इथे 58 आपण टाइम झालेला आहे याच्या पुढचं उद्या सॉल्व्ह करू आजपर्यंत एवढे सम काही रिझन मला जावं लागतंय त्याच्यामुळे आपण आज इथेच थांबू ज्या विद्यार्थ्यांना आता होमवर्क राहील हे दोनच विद्यार्थ्यांचे हे पण जाऊ द्या आपण पुढच्या वेळेस कंडक्ट करून घेऊ काही कारणासमोर इथे थांबवावं लागतंय आपण थांबून घेऊ आणि पुढचा व्हिडिओ बघा आता मागच्या वेळेस काय झालं जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा बेल आयकॉनला क्लिक केलेलं नव्हतं तर विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब देखील करा विवेकानंद क्लासेसला ऍड झाले नसेल तुम्ही पहिल्याच लेक्चरला तुम्हाला हे दिलेलं आहे नंबर त्या नंबरला मेसेज करा आणि ऍड स्वतःला करून घ्या कारण की याची ऍड होण्याची जी लिंक आहे ती आम्ही टाकू शकत नाही कारण की खूप विद्यार्थी ते जॉईन होऊ शकतात जे टेन्थला नाही आहे ते देखील त्याच्यामुळे त्या सरांना मेसेज करा त्या सरांचा नंबर मी ऑलरेडी टाकलेला आहे उद्या पण देईल होमवर्क हा आपण पुढच्या वेळेस कंडक्ट करू उद्याच्या दिवस तुम्हाला होमवर्क काही राहणार नाही मी स्वामी विवेकानंद क्लासेस कडून मॅथचा टीचर हर्षल पाटील तुमची रजा घेतो धन्यवाद.